नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपल्या कायद्यांच्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला कायदा म्हणजे ग्राहक संरक्षण अधिनियम 1986. मित्रांनो, आजचा आपला कायदा सुरू करण्याअगोदर आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. विश्वास ठेवा मित्रांनो, 2 ते 2.5 मिनिटात गोष्ट संपवणार आहे मी, पण गोष्ट खूप छान आणि खूप मोटिवेटिंग आणि खूप इन्स्पायरिंग आहे, त्यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची. तर काय होतं मित्रांनो, आबाजी महादेव हे शिवाजी महाराजांचे एकदम जवळचे सैनिक एकदा गडावर येतात भेटायला शिवाजी महाराजांना. आणि आता शिवाजी महाराजांचं कसं जे वैभव होतं ते पूर्ण गडाच्या बाहेर आणि सागरापर्यंत पसरलेलं होतं. तर महादेव म्हणतात की महाराज जहाज बांधणीसाठी लोकं आलेले आहे, आणि ती लोकं म्हणजे असतात फिरंगी लोकं. आता त्यांच्याच लँग्वेजमध्ये बोलतो मित्रांनो, फिरंगी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. तर 400 फिरंगी आलेले आहेत असं ते राजांना कळवतात. राजे म्हणतात की मी उद्या त्यांना भेटतो. तर राजांची भेट होते आणि मग त्यांचा त्या सैन्यातला जो प्रमुख असतो त्याचं नाव म्हणजे भरताव. भरतावांना विचारलं की तुम्ही जहाज बनवू शकता, ते म्हणतात हो. तर राजे म्हणतात ठीक आहे तुम्ही बनवा. आणि राजे महादेवांना म्हणतात, आबाजी महादेवांना, की आपल्याकडचे खूप निष्णात आणि हुशार असे माणसं काही यांच्या मदतीला द्या. काम सुरू होतं मित्रांनो जहाज बांधणीचं. आणि काही दिवसानंतर जितके पण फिरंगी आलेले आहेत ते अचानक आपल्या गावी चालले जातात मित्रांनो. कुणाला कळतच नाही. आबाजी महादेव शिवाजी राजांकडे येतात आणि विचारतात, म्हणतात की राजे एकाच रात्री सर्वेच्या सर्वे फिरंगी पळाले, काही कारण कळलं नाही. तर राजे नेहमीप्रमाणे हसत म्हणतात बरं चला. राजे ते जहाज बांधणीच्या वेळेस जे सैनिक राजांच्या साईडचे होते त्यांना जाऊन भेटतात आणि म्हणतात तुम्हाला जहाज बनवणं जमेल का. तर त्या आपल्या सैनिकातला एक राजा म्हणतो, एक सैनिक म्हणतो, राजे फिरंग्यांनी बनवण्याचं जे पण फिक्स केलं होतं त्यापेक्षा आम्ही छान जहाज बनवून दाखवू. तर राजे म्हणतात ठीक आहे तुम्ही बनवायला लवकरात लवकर सुरुवात करा. तर महादेव एकदम चक्क होतात की राजांना काहीच वाटलं नाही, इंग्रज पळून गेले. त्या आश्चर्यचकित झालेल्या महादेवांना राजे म्हणतात काय झालं महादेव, आम्हाला आधीपासूनच माहिती होतं की ते इंग्रज पळून जाणार आहेत म्हणून तर आम्ही आपल्याकडचे खूप हुशार कर्तृत्ववान असे सैनिक त्यांच्या मदतीला दिले होते. इथे मित्रांनो राजांचा एक गुण खूप छान प्रकारे आणि राजे कसे समजून सांगतात आबाजींना हे ऐका मित्रांनो. ते म्हणतात, माहिती आहे आबाजी फिरंग्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे ते. प्रत्येक फिरंगी आपल्या देशाशी इमान राखून आहे, म्हणूनच एवढ्या दूरवर येऊन ते राज्य करतात. त्यांना निरोप गेला असेल, आज ना उद्या आमच्याशी त्यांची लढत होणार आहे. हे फिरंगी राज्यकर्ते ओळखून आहेत. उद्याच्या शत्रूला मदत करण्याइतके का ते मूर्ख आहेत. त्यांना नुसता निरोप आला आणि भवितव्याची चिंता न करता आपल्या राज्याशी इमानी असलेले फिरंगी आमची नोकरी सोडून गेले. मित्रांनो, शिवाजी महाराजांना त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर आणि त्यांची हुशारी किती 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 म्हणजे किती पोहोचलेली असेल तुम्हीच विचार करा. म्हणजे त्यांना माहिती होतं की हे जाणार आहे, तरी त्यांनी त्यांना काम दिलं आणि आपल्या सैनिकांना त्यांना हेल्प करायला दिली. म्हणजे थोडीफार त्यांची प्लॅनिंग आपले सैनिक समजून घेतील आणि त्याप्रकारे जहाजबांधणी करू शकतील. मित्रांनो, महाराजांची दूरदृष्टी म्हणजे विजनरी पहा, म्हणजे किती हुशार आणि किती किती सकल आहे ते. त्यांचा हा गुण अगदी घेण्यासारखा आहे मित्रांनो. दूरदृष्टी ठेवलेलं काम कधीच असफल होत नाही मित्रांनो. म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप अ सेन्स ऑफ ह्युमर स्पेशली अबाउट युअर सेल्फ. म्हणजे तुम्हाला लोकांना ओळखायला खूप मदत होईल मित्रांनो. आणि त्यांचा एक खूप छान गुण म्हणजे ते पराभवाची भीती बाळगायचे नाही ते. कारण त्यांचं असं राहायचं की एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.
त्याचप्रमाणे माणसाला एखादी गोष्ट करायची असेल ना तर मार्ग सापडतो मित्रांनो, आणि जर ती त्याला करायची नसेलच ना तर कारणं सापडतात. असे आपले शिवाजी महाराज मित्रांनो, अशी छान त्यांची स्टोरी होती, मला तुमच्यासोबत शेअर करावी वाटली आणि खूप मोटिवेटिंग स्टोरी. चला तर मग आपण आपल्या कायद्याकडे वळूया. आजचा आपला कायदा म्हणजे ग्राहक संरक्षण अधिनियम 1986. आता ह्या कायद्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडविषयी मी थोडं बोलायचं झालं म्हणजे मला माहितीच आहे मित्रांनो, भारतात आधी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये म्हणा की त्याआधी पण म्हणा की बार्टर सिस्टीम चालायची. बार्टर सिस्टीम म्हणजे आता बार्टर सिस्टीममध्ये व्हायचं हे की आल्याच्या बदल्यात कांदे द्या, कांद्याच्या बदल्यात आले घ्या असं, किंवा गायीच्या बदल्यात बैल, बैलाच्या बदल्यात गाय, म्हणजे एक वस्तू घ्या त्या बदल्यात दुसरी वस्तू द्या, याला म्हणतात बार्टर सिस्टीम. आता आपण थोडं पुढे आलो तर मौर्य काळात पोहोचतो. मौर्य काळात एक कॉम्प्लेक्स वेट्स अँड मेजरची सिस्टीम अडॉप्ट केली गेली. त्यामध्ये प्रॉपर वेट्स अँड मेजर, मापन आणि वजन यांची सिस्टीम तिथे आपल्याला दिसायला भेटते. त्यानंतर मग आणखी पुढे आलं तर मुघल काळात. मुघल काळात व्हायचं की लँड होल्डिंग्स म्हणजे कोणाजवळ किती जमीन आहे आणि त्या बदल्यात दुसऱ्याची जमीन, म्हणजे जमिनीची देवाणघेवाण व्हायची, त्यावर त्यांचा तो लँड टॅक्स पण लागायचा मित्रांनो. आता इंडियन गव्हर्नमेंटविषयी, आता इंडियन गव्हर्नमेंटनी काय केलं त्याच्यानंतर मग ते वजनात मापनात मग असे वजन ओळखले गेले. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटनी इंडियन कॉइनेज ॲक्ट पास केला 1955. आणि दुसरा ॲक्ट म्हणजे वेट्स अँड मेजर्स ॲक्ट 1 ऑक्टोंबर 1958, की जो पण व्यवहार होतो त्यात सुसूत्रता यायला हवी, खूप ट्रान्सपरन्सी यायला हवी, कोणावर अन्याय नाही व्हायला हवा. पण आता शेवटी करप्शन ते करप्शन राहतच. यात पण आता काय झालं, आता तो तुम्ही नायक मूवी पाहिला असेल मित्रांनो अनिल कपूरचा, त्यात ते चुंबक लावतं, तराजूच्या खाली चुंबक लावतं आणि लोकांना वेड्यात काढतं. तर तशा काही घटना घडू नये त्यामुळे 1986 ग्राहक संरक्षण अधिनियम हा आणण्यात आला मित्रांनो. आता काय असतं की ग्राहकांना 6 हक्क नमूद केलेले आहे. ते 6 हक्क म्हणजे, पहिला सुरक्षित वस्तू आणि सेवा अधिकार, दुसरा माहितीचा अधिकार, थर्ड निवडीचा अधिकार, फोर्थ आपली बाजू ऐकविण्याचा अधिकार, फिफ्थ ग्राहक शिक्षण अधिकार, आणि सिक्स्थ अनुसूचित आणि बंधनकारक, अनुचित आणि बंधनकारक व्यापारी प्रथांविरोधात आणि शोषणाविरोधात तक्रार निवारण करण्याचा अधिकार. आता ह्या अधिनियमाचा केंद्रबिंदू काय आहे मित्रांनो, त्याची पण आपण माहिती मिळवूया. अधिनियमाचा केंद्रबिंदू म्हणजे सदोष वस्तू आणि मालाबाबत अपुऱ्या सेवेबद्दल, अनुचित व्यापार प्रथांबद्दल आणि मर्यादित अर्थाने वस्तू आणि सेवांसाठी भरमसाठ किंमत लावल्याबद्दल ग्राहक तक्रार निवारण्यासाठी त्रिस्तरीय कायदेशीर प्रक्रिया यंत्रणा. ती त्रिस्तरीय यंत्रणा म्हणजे जिल्हा मंच, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग या न्यायाधिकरणासमोर वकिलाशिवाय तक्रार निवारण करता यावे एक आणि बिगर न्यायिक सदस्यांचा समावेश केला आहे. आता करंट रिलेटेड सध्या तर या कायद्याविषयी काही नाही, पण 2018 मित्रांनो यात थोडेफार चेंजेस करण्यात आले. ते विधेयक म्हणजे ग्राहक संरक्षण विधेयक 2018, त्याविषयीही थोडी माहिती मिळवूया. त्यातला पहिला पॉईंट म्हणजे केंद्र सरकारने 2015 लोकसभेत मांडलेले ग्राहक संरक्षण विधेयक माघारी घेऊन 5 जानेवारी 2018 नव्याने हे विधेयक सादर केले. या विधेयकात 7 प्रकरणांमध्ये 84 कलम प्रस्तावित आहेत. जिल्हा मंचाला 1 कोटींपर्यंत, राज्य आयोगाला 1 कोटी ते 10 कोटींपर्यंत, तर राष्ट्रीय आयोगाला 10 कोटींवरील तक्रारी स्वीकारता येतील. ग्राहक आपले वास्तव्य ज्या जिल्ह्यात आहे, ज्या जिल्ह्याच्या आयोगाकडे तक्रार दाखल करू शकतील, त्यामुळे परगावी खरेदी केलेली आपल्या जिल्हा आयोगातच तक्रार करता येतील. असे काही थोडेफार
त्यामध्ये चेंजेस करण्यात आले होते मित्रांनो. जे पण पुढे 2018 चेंजेस केले जाईल ते आपण कायद्याचा जेव्हा पूर्ण अभ्यास करू तेव्हा आपण हळूवारपणे सायमल्टेनियसली मी तुम्हाला सांगेलच मित्रांनो. चला तर मग आता आपण कायद्याची आपल्या ग्राहक संरक्षण अधिनियमाची सुरुवात करूया. ग्राहकांच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे आणि उद्देशाकरिता ग्राहक परिषदा आणि इतर अधिसत्ता निर्माण करून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या उद्देशाने 24 डिसेंबर 1986 रोजी हा कायदा करण्यात आला. डेट्स इंत्रांनो, कारण आजकाल कसं झालं आहे एक्झाम्समध्ये फॅक्च्युअल डेटा विचारायला सर्व एक्झाम्सनी स्टार्ट केलेलं आहे, तर फॅक्च्युअल डेटा आपला आपण जितक्या वेळा तो ऐकू तितक्या वेळा आपल्याला चांगल्या प्रकारे तो आठवणीत राहतो. 24 डिसेंबर हा दिन ग्राहक संरक्षण दिन आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, 24 डिसेंबर हा ग्राहक संरक्षण दिन म्हणून आपण साजरा करत असतो. 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. चला तर मग ह्या अधिनियमाची कलम आपण पाहूया. पहिला कलम म्हणजे अधिनियमाची व्याप्ती. संपूर्ण भारतासाठी लागू होतं मित्रांनो आपल्याला माहितीच आहे, आणि हा कायदा सर्व वस्तू आणि सेवांनाही लागू होत असतो, तर गुड्स अँड सर्व्हिसेस दोघांना पण मित्रांनो. दुसऱ्या कलमात याची व्याख्या करण्यात आली आहे. त्यातील पहिला म्हणजे तक्रारदार. तक्रारदाराला म्हणता येईल ग्राहक. कंपनी कायद्याखाली 1956 नोंदणी झालेली ग्राहकाची कोणतीही स्वयंसेवी संघटना किंवा कोणत्याही अंमलबजावणीत असलेल्या कायद्याने निर्मित संस्था, केंद्र सरकार वा कोणतेही राज्य सरकार, एक वा अधिक ग्राहक जेथे अनेक ग्राहकांचे हितसंबंध समान असतात ते म्हणजे तक्रारदार. ग्राहक म्हणजे पहिला पॉईंट, मोबदला देऊन वा मोबदला देण्याचे आश्वासन देऊन वा अंशतः अदायगी आणि अंशतः आश्वासन वा विलंबाने अदायगी करण्याच्या कोणत्याही व्यवस्थेअंतर्गत कोणतीही वस्तू खरेदी केली असेल, आणि नेक्स्ट पॉईंट, अशी वस्तू खरेदी केलेली व्यक्ती सोडून तिचा वापर करणारी इतर कोणतीही व्यक्ती किंवा विलंबाने अदायगी करण्याच्या कोणत्याही व्यवस्थेअंतर्गत त्या वस्तूंचा वापर करण्याची अशा व्यक्तीची संमती असणारी इतर व्यक्ती देखील यामध्ये समाविष्ट केली जाते. उत्पादक म्हणजे उत्पादक तो की फर्स्ट वस्तू वा तिचा भाग निर्माण वा उत्पादित करणारी, नेक्स्ट, कोणत्याही वस्तूची निर्मिती वा उत्पादन न करणारी पण इतरांनी तिचे उत्पादन निर्मिती करण्यासाठी वस्तूच्या भागांची जुळवणी करतूचा दावा करण. त्याचं स्पष्टीकरण म्हणजे उत्पादकाने कोणतीही वस्तू वा तिचे भाग त्याच्या शाखा कार्यालयांकडे पाठवून दिले आणि अशा पाठविलेल्या भागांची जुळवणी त्या शाखा कार्यालयामध्ये होत असेल आणि त्यांची विक्री वा वितरण त्या कार्यालयाकडून होत असेल तरी देखील अशा शाखा कार्यालयांना उत्पादक मानता येणार नाही. अनुचित व्यापार व्यवहार, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. त्यातील पहिला पॉईंट म्हणजे मौखिक वा लेखी स्वरूपात वा दृश्य स्वरूपात कोणतेही विधान करण्याची रीत. जे पहिलं म्हणजे वस्तू एखाद्या विशिष्ट दर्जाची गुणवत्ता, प्रमाण, घटक, शैली वा प्रारूपाची असल्याचे खोटे सांगणे. नेक्स्ट, सेवा विशिष्ट दर्जाची गुणवत्तेची वा श्रेणीची असल्याचे खोटे सांगणे. नेक्स्ट, कोणत्याही वस्तू वा सेवांना नसणाऱ्या प्रयोजकत्व मान्यता, कामगिरी, गुणधर्म, सुटे भाग, उपयोग वा लाभ असल्याचे खोटे भासविणे. विक्रेता किंवा पुरवठादाराकडे प्रयोजकत्व वा मान्यता वा संलग्नता नसतानाही ती असल्याचे सांगणे. नेक्स्ट पॉईंट म्हणजे एखादी वस्तू वा सेवा वाटाघाटीच्या सौदेबाजीच्या किमतीने विकण्यासाठी वा पुरविण्यासाठी नसेल, तथापि अशा प्रकारची विक्री वा पुरवठा करण्याबाबत कोणत्याही वर्तमानपत्रात वा इतरत्र कोणतीही जाहिरात देण्यास परवानगी देणे. कलम तिसरा म्हणजे अन्य अधिनियमास दुय्यमत्व न येणे. या अधिनियमातील तरतुदींमुळे अन्य कायद्यांच्या तरतुदींना दुय्यमत्व येणार नाही
तर त्यामध्ये भर पडेल. कलम 4, केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद. त्यातील पहिला पॉईंट, केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे त्यात नमूद केलेल्या तारखेपासून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करू शकेल. नेक्स्ट पॉईंट, केंद्रीय परिषदेमध्ये पुढील सदस्य असतील. फर्स्ट, केंद्र सरकारमध्ये ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा पदभार असणारा मंत्री या परिषदेचा अध्यक्ष असेल. नेक्स्ट, विहित केलेल्या हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करणारे इतर शासकीय वा अशासकीय सदस्य. कलम 5, केंद्रीय परिषदेच्या बैठकीची कार्यपद्धती. आवश्यकतेनुसार केंद्रीय परिषदेची बैठक होईल, मात्र प्रत्येक वर्षी किमान एक तरी बैठक आयोजित केली जावी. अध्यक्षांना योग्य वाटेल अशा वेळी आणि ठिकाणी केंद्रीय परिषदेची बैठक होईल आणि नमूद केलेला व्यवहार ती हाताळेल. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट कलम, केंद्रीय परिषदेची उद्दिष्टे. त्यातील पहिला पॉईंट, जीवित आणि मालमत्तेचा हानिकारक धोकादायक वस्तू आणि सेवांच्या विपणनाविरोधात संरक्षणाचा हक्क. नेक्स्ट पॉईंट, अनुचित व्यापार व्यवहारापासून ग्राहकांचे संरक्षण होण्यासाठी वस्तू आणि सेवांची गुणवत्ता, प्रमाण, क्षमता, शुद्धता आणि किंमत याबाबत माहिती मिळण्याचा हक्क. नेक्स्ट पॉईंट, ग्राहकांचे तत्वहीन शोषण वा अनुचित व्यापार व्यवहाराच्या विरोधात दाद मागण्याचा हक्क. नेक्स्ट, ग्राहक प्रबोधनाचा हक्क. कलम 7, राज्य ग्राहक संरक्षण परिषद. फर्स्ट पॉईंट, राज्य सरकार अधिसूचनेद्वारे त्यात नमूद केलेल्या तारखेपासून करेल असतील ते म्हणजे, फर्स्ट, राज्य सरकारमध्ये ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा पदभार असणारा मंत्री या परिषदेचा अध्यक्ष असेल. नेक्स्ट, राज्य शासनाने नमूद केल्याप्रमाणे अशा हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करणारे शासकीय वा अशासकीय सदस्य. नेक्स्ट, अशा अन्य सरकारी वा बिगर सरकारी सदस्यांची संख्या 10 पेक्षा अधिक असू नये. केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेले असे सदस्य. अध्यक्षांना आणि ठिकाणी राज्य परिषदेची बैठक होईल आणि राज्य शासनाने नमूद केलेला व्यवहार ती हाताळेल. कलम 8, राज्य परिषदेची उद्दिष्टे. कलम 6 मधील खंड अ ते फ मध्ये नमूद केलेल्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येक राज्य परिषदेचे उद्दिष्ट असेल. कलम 8 अ, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद. राज्य सरकार अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यासाठी एका परिषदेची स्थापना करेल. तिला जिल्हा तक्रार संरक्षण समिती या नावाने ओळखले जाईल. जिल्हा परिषद तिला आवश्यक वाटेल तेव्हा पण वर्षातून किमान 2 वेळा तिची बैठक होईल. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो, किमान 2 वेळा तरी बैठक होणेच आहे. नेक्स्ट, तिच्या अध्यक्षाला योग्य वाटेल त्यावेळी आणि त्या ठिकाणी तिची बैठक होईल आणि राज्य शासनाने नमूद केलेल्या कार्यपद्धतीचे तो पालन करेल. कलम 8 ब, जिल्हा परिषदेची उद्दिष्टे. प्रत्येक परिषदेचे उद्दिष्ट म्हणजे जिल्ह्यातील ग्राहकांचे कलम 6 अ ते फ मध्ये नमूद असलेल्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करणे होय. कलम 9, ग्राहक तक्रार निवारण अभिकरणाची स्थापना. त्यातील पहिला पॉईंट म्हणजे, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिसूचनेद्वारा राज्य सरकार ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करेल, ज्या जिल्हा मंच या नावाने ओळखल्या जातील. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, राज्य शासनाला योग्य वाटेल तर एका जिल्ह्यामध्ये एकापेक्षा अधिक जिल्हा मंच स्थापन केले जातील, जर राज्य शासनाला योग्य वाटेल तरच. केंद्र शासन अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन करेल. कलम 10, जिल्हा ग्राहक मंचाची रचना. आता रचना पाहूया मित्रांनो. प्रत्येक जिल्हा मंचामध्ये एखादी व्यक्ती जिल्हा न्यायाधीश असेल
वा तशी पात्रता असेल तर ती व्यक्ती अध्यक्ष असेल. नेक्स्ट, इतर दोन सदस्य त्यापैकी एक सदस्य महिला असेल. नेक्स्ट, त्यांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असू नये. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असेल. ती क्षमता सचोटी असणारी व्यक्ती असेल आणि तिला अर्थशास्त्र, विधी, व्यापार, लेखा, उद्योग, सार्वजनिक व्यवहार वा प्रशासन या संदर्भातील प्रश्न हाताळण्याचा 10 वर्षांचा अनुभव आणि पुरेसे ज्ञान असेल. पोटकलम एक आणि प्रत्येक राज्य आयोगाचा अध्यक्ष तो अध्यक्ष असणार, तसेच तो सभापती, सभापती म्हणून पण ओळखल्या जातं त्यांना. क्वेश्चन दोन्ही प्रकारे विचारू शकतो मित्रांनो. अध्यक्ष येईल आणि ऑप्शनमध्ये त्याचप्रमाणे तिथे त्याच्या जागेवर सभापती पण येऊ शकतो, तर ते एकच आहे. दुसरं म्हणजे सचिव राज्याचा विधी विभाग, एक सदस्य तिथला, आणि सचिव राज्याचा ग्राहक व्यवहार विभाग, तिथला एक सदस्य. राज्य आयोगाचा अध्यक्ष अनुपस्थिती वा अन्य कारणामुळे निवड समितीचा अध्यक्ष म्हणून कार्य करण्यास सक्षम नसेल तर राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे हे प्रकरण संदर्भित करेल. त्यानुसार मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयातील एखाद्या कार्यरत न्यायाधीशाला या समितीचा अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करतील. नेक्स्ट पॉइंट, राज्य शासनाने नमूद केल्याप्रमाणे जिल्हा मंचातील सदस्यांचे वेतन वा मानधन आणि ज्या इतर सेवा शर्ती असतील, राज्य शासन जिल्हा मंचातील कामाचा भार विचारात घेऊन राज्य आयोगाच्या अध्यक्षाने शिफारस केली असल्यास पूर्ण वेळ कार्यरत सदस्य नियुक्त करू शकेल. कलम 11, जिल्हा मंचाचे अधिकार क्षेत्र. फर्स्ट पॉइंट, या कायद्यातील अन्य तरतुदींच्या अधीन राहून जिल्हा मंचाच्या अधिकार क्षेत्रात ज्या वस्तू वा सेवांचे मूल्य आणि दावा करण्यात आलेल्या नुकसान भरपाईचे मूल्य 20 लाखांपेक्षा अधिक असणार नाही अशा तक्रारींचा समावेश होतो. नेक्स्ट, प्रतिवादी एकापेक्षा अधिक असतील तर कोणताही एक विरोधी पक्षकार तक्रार दाखल करते वेळेस प्रत्यक्षात आणि स्वेच्छेने त्या क्षेत्रात वास्तव्य करत असेल वा मिळकतीसाठी त्या क्षेत्रात व्यक्तिशः कार्यरत असेल तर अशा प्रकरणामध्ये एकतर जिल्हा मंचाची परवानगी दिली जाते वा विरोधी पक्षकार जो त्या क्षेत्रात वास्तव्य करत नाही वा मिळकतीसाठी व्यक्तिशः कार्यरत नसेल प्रकरण परतवे अशा संस्थांबाबत हरकत नसेल तर. नेक्स्ट, वादाचे कारण पूर्णपणे किंवा अंशतः जेथे घडले असेल अशा ठिकाणच्या जिल्हा मंचाकडे फिर्याद दाखल करण्यात येईल. नेक्स्ट कलम म्हणजे तक्रार दाखल करण्याची पद्धत. कोणतीही विक्री वा हस्तांतरित केलेली वस्तू वा विकण्याचे वा घरपोच करण्याचे आश्वासन दिलेली कोणतीही वस्तू किंवा पुरविण्यात आलेले वा पुरविण्याचे आश्वासन देण्यात आलेली कोणतीही सेवा याबाबत पुढील घटक जिल्हा मंचाकडे तक्रार दाखल करू शकतात. ते म्हणजे फर्स्ट, ग्राहक ज्याला अशी वस्तू विकण्यात वा सुपूर्द वा विकण्याचे वा सुपूर्द करण्याचे अशा सेवा पुरविल्या असतील वा पुरविण्याचे संमत. नेक्स्ट, कोणतीही मान्यताप्राप्त ग्राहक संघटना अशा संघटनेचा संबंधित ग्राहक सदस्य असो वा नसो पण ती वस्तू विकण्यात वा सुपूर्द करण्यात आली वा सेवा पुरविण्यात आली वा पुरविली जाणार आहे. नेक्स्ट, जिल्हा मंचाच्या संमतीने एक वा अधिक ग्राहक ज्यांचे हितसंबंध समान आहेत ते अशा सर्व ग्राहकांच्या हितासाठी वा त्यांच्या वतीने तक्रार दाखल करू शकतात. नेक्स्ट कलम म्हणजे तक्रार दाखल झाल्यानंतर कार्यवाही. आता तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा मंच जर तक्रार कोणत्याही वस्तूबाबत असेल तर तक्रारीमध्ये नमूद केलेल्या विरोधी पक्षकाराने सदर तक्रार नाकारली वा तक्रारीत आरोप करण्यात आलेल्या मुद्द्यांवर वाद केला वा दुर्लक्ष केले वा जिल्हा मंचाने दिलेल्या वेळेत कोणतीही कृती केली नाही तर ग्राहकाच्या तरी जिल्हा मंच क ते ग मध्ये नमूद केलेल्या विशेष पद्धतीने कार्यवाही सुरू करेल. संबंधित प्रयोगशाळेने काढलेल्या निष्कर्षांची अचूकता वा तिने विश्लेषण वा चाचणीसाठी वापरलेल्या पद्धतीबाबत कोणत्याही पक्षकाराने विवाद उपस्थित केला तर तक्रारदार वा विरोधी पक्षकाराने प्रयोगशाळेच्या अहवालाबाबत असणाऱ्या आक्षेपार्ह बाबी लेखी स्वरूपात जिल्हा मंचाकडे
कळविणे आवश्यक ठरते. जिल्हा म्हणजे तक्रारदार त्याचबरोबर विरोधी पक्षकारांचे अचूकतेबाबत म्हणणे ऐकून घेते वा अन्यथा प्रयोगशाळेचा अहवाल आणि त्या संदर्भातील आक्षेप ऐकून घेते आणि कलम 14 अंतर्गत समुचित आदेश जारी केला जातो. नेक्स्ट पॉईंट, जिल्हा मंचाने कलम 12 अंतर्गत एखाद्या वस्तूबाबतची तक्रार दाखल करून घेतली असेल आणि तिच्याबाबत उपकलम 1 नमूद केले अवलंबता येत नसेल किंवा तक्रार जर कोणत्याही सेवेशी संबंधित असेल तर जिल्हा मंच अशा तक्रारीची एक प्रत विरोधी पक्षकाराकडे पाठवून 30 दिवसांच्या आत त्याबाबत आपले मत कळविण्याचा आदेश देते वा जिल्हा मंचाने मंजूर केलेला विस्तारित कालावधी 15 दिवसांपेक्षा अधिक नसतो. नेक्स्ट, सुनावणीच्या तारखेला उपस्थित राहण्यास तक्रारदाराला अपयश आले तर जिल्हा मंच एकतर ती तक्रार रद्दबातल करू शकेल वा प्रकरणाच्या गुणवत्तेनुरूप निर्णय घेईल. या कलमाच्या संदर्भात जिल्हा मंचाला पुढील विषयांबाबतचा खटला चालविताना दिवाणी दंडसंहितेप्रमाणे कोणत्याही दिवाणी न्यायालयाला असणारे अधिकार असतात. त्यातील पहिला पॉईंट म्हणजे कोणत्याही प्रतिवादीला समन्स बजावणे आणि उपस्थित राहण्यास भाग पाडणे वा साक्षीदाराची शपथेवर चौकशी करणे वा साक्ष घेणे. नेक्स्ट, प्रतिज्ञापत्रावर पुरावा प्राप्त करणे. नेक्स्ट, योग्य प्रयोगशाळा वा अन्य इतर उपयुक्त स्त्रोतांकडून संबंधित विश्लेषण वा चाचणीचे अहवाल मागवून घेणे. नेक्स्ट, नमूद करता येण्यासारखा इतर कोणताही विषय. नेक्स्ट पॉईंट, जर तक्रारदार हा कलम 2(b)(4) मधील तरतुदीनुसार ग्राहक असेल तर 1908 नागरी प्रक्रिया संहितेतील पहिल्या अनुसूचीच्या आदेश 1(8) मधील तरतुदीत काही बदल करून फिर्याद वा निवाड्याच्या पाला लागमंचाचा आदेशाचा संदर्भ मानला जाईल. नेक्स्ट पॉईंट, या दरम्यान ग्राहक असलेल्या तक्रारदाराची वा विरोधी पक्षकाराचा मृत्यू झाल्यास नागरी प्रक्रिया संहितेच्या 22 आदेशातील पहिल्या अनुसूचीतील तरतुदीनुसार काळानंतर्गत बाबतचा प्रत्येक संदर्भ येथून पुढे प्रकरण परत्वे तक्रारदार वा विरोधी पक्षकार असा केला जाईल. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट कलम म्हणजे कलम 14 जिल्हा मंचाचा निष्कर्ष. कलम 13 अंतर्गत कार्यवाही चालविल्यानंतर तक्रारीमध्ये नमूद केलेल्या वस्तूच्या दोषाबाबत किंवा तक्रारीत करण्यात आलेल्या सेवेच्या आरोपाबाबत सिद्धता असल्याचे जिल्हा मंचाचे समाधान झाले तर पुढीलपैकी एक वा अधिक बाबी करण्याचे जिल्हा मंच विरोधी पक्षकारांना आदेश जारी करू शकते. त्यातील पहिला पॉईंट म्हणजे तक्रार असलेल्या वस्तूतील प्रयोगशाळेने नमूद केलेले दोष दूर करणे. नेक्स्ट, तक्रारदाराला रक्कम परत करणे वा प्रकरण परत्वे तक्रारदाराने अदा केलेली रक्कम परत करणे. नेक्स्ट, तक्रार असणाऱ्या सेवेतील उणीवा दूर करणे. नेक्स्ट, धोकादायक वस्तू विक्रीसाठी ठेवू नयेत. नेक्स्ट, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित करणाऱ्या विरोधी पक्षकाराकडून अशा दिशाभूलतेचा परिणाम थोपविणाऱ्या जाहिराती जारी कराव्यात आणि त्याचा खर्च अशा विरोधी पक्षकाराकडून वसूल केला जावा. नेक्स्ट, पक्षकाराला पुरेसा खर्च अदा करणे. नेक्स्ट पॉईंट, पोटकलम 1 अंतर्गत जिल्हा मंचाने जारी केलेल्या प्रत्येक आदेशावर तिचा अध्यक्ष आणि सदस्याने किंवा कार्यवाही हाताळलेल्या सदस्यांनी स्वाक्षरी करावी. तथापि कार्यवाही हाताळणाऱ्या अध्यक्ष आणि एका सदस्यामध्ये कोणत्याही एखाद्या वा अनेक मुद्द्यांवर मतभेद असतील तर असे मुद्दे नमूद करून त्यावर आणखी एका सदस्याने सुनावणी घ्यावी आणि बहुसंख्यांचे मत हे जिल्हा मंचाचा आदेश असेल. नेक्स्ट, तरतुदींच्या अधीन राहून जिल्हा मंचाच्या सदस्यांच्या वर्तणुकी संबंधात कार्यवाही तिच्या बैठका आणि इतर विषय राज्य शासनाने नमूद केल्याप्रमाणे असतील. कलम 15 अपील. फर्स्ट पॉईंट, जिल्हा मंचाने दिलेल्या आदेशामुळे पीडित कोणतीही व्यक्ती अशा आदेशाविरोधात राज्य आयोगाकडे असा आदेश दिल्यापासून 30 दिवसांच्या आत विहित केलेल्या नमुन्यात आणि पद्धतीमध्ये अपील करू शकते. नेक्स्ट, तथापि 30 दिवसांच्या आत अपील न करता येण्यासारखे कारण आयोगाला समाधानकारक वाटले तर 30 दिवसांची मुदत संपल्यानंतरही आयोगाची तक्रार दाखल करून घेऊ शकतो. नेक्स्ट,
जिल्हा मंचाच्या आदेशान्वये कोणतीही रक्कम भरावयाची असेल तर अपील करणाऱ्या व्यक्तीने अशा आदेशाच्या 50% रक्कम किंवा रुपये 25,000 यापैकी जी कमी असेल अशी रक्कम भरल्याशिवाय राज्य आयोग अशा अपिलाची दखल घेणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण कलम 15 ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 विषयी माहिती पाहिलेली आहे. या अधिनियम तर याच्या पुढचे कलम आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. त्याचप्रमाणे आपण पुढच्या लेक्चरमध्ये मागील एक्झाममध्ये कशाप्रकारे या अधिनियमावर प्रश्न विचारण्यात गेलेले आहे त्याचीही माहिती मिळवूया. चला तर मग आरोग्याची काळजी घ्या मित्रांनो आणि तुमच्या संपूर्ण परिवाराची पण काळजी घ्या. चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र.